तर बघा प्रश्न काय म्हणतो परीक्षा या संधीयुक्त शब्दाचा विग्रह कोणता चार पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे हा एक प्रश्न आणि अजून याच टाईपचा एक प्रश्न बघणार आणि कोणता संधीचा हा रूल आहे तो रूलसुद्धा बघणार आणि दोन चार त्याचे आपण कोणते उदाहरण आहेत की त्यावर असे प्रश्न बनतात ते पण बघणार तर बघा लक्ष द्या यावर हक्काचा एक परीक्षेला तुमचा गुण असतो तुम्हाला एक गुणसुद्धा तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळवून देऊ शकतो खूप महत्वाचं आहे बघा लक्ष द्या बघा याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार परि अधिक इच्छा आता बघा प्रश्न क्रमांक दोन कवीच्छा या संधीयुक्त शब्दाचा योग्य विग्रह कोणता चार पर्यापैकी करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक कवी अधिक इच्छा आता लक्ष द्या की असे कोणते शब्द आहेत आणि कोणता रूल आहे तर बघा की गिरीश आता गिरीश जर पाहिला तर रच वेलांटी दीर्घ आहे गच वेलांटी रस्व आहे पण विग्रह असा बनतो की र दीर्घ आणि ई पण दीर्घच आता रवींद्र रवींद्रमध्ये वच वेलांटी ही दीर्घ आहे परंतु यामधील रवी हा संस्कृत शब्द असल्यामुळं विग्रहामध्ये मात्र तो रस्व येणार बघा रवी अधिक इंद्र कधी पण ईश्वर असल ईश असल तर तो ईश इश, ईश्वरमधली वेलांटी दीर्घ असते बरं का आता इंद्र इंद्र मध्ये तुम्हाला दिसत आहे ई कसा असतो त्या चलो ठीक आहे पुढं महिंद्र आता महिंद्रमध्ये मध्ये विग्रह जर केला तर मही अधिक इंद्र एवढं प्रत्येकाला कळतं पण मही रस्व का दीर्घ तर मही हा संस्कृत शब्द आहे म्हणून तो कसा राहणार संस्कृत असल्यामुळं रस्व राहणार तर मही अधिक इंद्र चला ठीक आहे पुढचा मुनिच्छा आता मुनी मुनी जो शब्द आहे तर न ची वेलांटी इथं संधियुक्त शब्दामध्ये दीर्घ आहे पण जेव्हा विग्रह करील ना तेव्हा मुनी हा संस्कृत असल्यामुळं तो रस्व राहणार मुनी आणि इच्छा लक्षात ठेवा कधी पण इच्छा शब्दामध्ये ई हा रस्व असतो पण ईश इश असल ईश्वर असल तेव्हा तो ई दीर्घ असतो हां चलो ठीक आहे पुढं बघा अभिष्ट अभिष्टमध्ये अधिक इष्ट इथपर्यंत सगळ्यांना कळतं पण अभिचा अभिचा वेलांट म्हणजे भच वेलांटी ही रस्व आणि ईची इष्टमध्ये वेला कोणती पहिली का दुसरी तर हे तुम्हाला कन्फ्युजन असतं तर लक्षात ठेवा इष्ट आणि अभि दोन्ही संस्कृत शब्द आहेत म्हणून दोन्ही पण रस्व राहतील अभि भच विलांटी रस्व इष्टची ई रस्व रूल काय फॉलो करतो हा रूल आहे ईमध्ये ई जर मिळाला ईमध्ये ई मिळाला तर दीर्घ ई होतो म्हणून संधीयुक्त शब्दामध्ये महिंद्र मुनिच्छ अभिष्ट रवींद्र हे सगळे दीर्घ आलेत पण विग्रह करताना मात्र फरक आहे रूल काय म्हणतो बघा ईमध्ये दुसरी ई जरी मिळाली पहिल्या मध्ये दुसरी ई जरी मिळाली तरी तो तो तो। जर तर तरी तो काय होतो दीर्घ ई होतो जर ई दीर्घ असेल आणि त्यानंतर त्यामध्ये ई मिळाला तरीसुद्धा ईच होतो किंवा दोन्ही दीर्घ ई असतील तर दीर्घ ईच होतो तर लक्षात आलं का हा रूल खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे चॅन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा